आज प्रभाग क्रमांक 17 मध्ये संग्रामबाई यांचं आगमन झाले. त्यांचे आम्हा नागरिकांकडून भव्य दिव्य असे स्वागत करण्यात आले. इथून मागे संग्रामबाईंनी आम्हा सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे आम्हा नागरिकांमध्ये समाधानाचे सर्वीकडे वातावरण आहे आणि यापुढे ही संग्रामबाईंची आम्ही पाठीशी आहोत. विश्वास जुना संग्रामबाई पुन्हा. संग्रामबाई जगताप यांनी आमच्या केडगाव भागामध्ये बरेचसे कामं केले. तर रोड, ड्रेनेज, बरेचसे काही ओपन पी सुधारणा, सिमेंट काँक्रीट जोड, बरेचसे असे काही त्यांनी कामं केलेले आहेत. आमच्या पूर्ण महिलांना साथ आहे की लाडके बन योजना म्हणा, कुठे प्रकल्प म्हणा, खूप सगळ्या महिलांना अतिशय मंडळींना साथ दिली आहे. केडगावचा विकास बराच आमचा पार पडत आहे. आजही अध्यक्ष आहेत, सर्व आमचं करणार आहेत. आमच्या आम्ही सर्व महिला व केडगावचं सहकारी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे साथ देऊ उभा आहे. माझं नाव सोनाली संदीप उगे. दादांनी भरपूर कामं केलेले ड्रेनेजचे, रोडचे, आणि दादा निवडून येणारच आहेत ही खात्री आहे आम्हाला. आणि आमचं सगळ्यांचं मत दादांनाच राहणार आहे. सीमा भैया शिरसाट, केडगावमध्ये राहते मी. मला संग्रामबाईंनी भरपूर आम्हाला सहाय्य केलेलं आहे. इथं रस्ते वगैरे झालेले आहेत, भरपूर त्यांनी आम्हाला सहाय्य केलं. आम्ही कायम त्यांच्या मागं राहू. मेरिया कराईंच बोलते, केडगाव रेणुकादेवीपासून. आमच्या इकडे रोड व्यवस्थित झालेत, नाले व्यवस्थित झाल्यात, बाया असल्यामुळं सारी सुविधा झाली आमची. इथून पुढं असं आम्हाला असेच पाठुंब असावं त्यांचं, आमचं त्यांना राहील. अहमदनगर 225 विधानसभा मतदारसंघात आज आमदार संग्रामबाई जगताप यांच्या प्रचाराचा नारळ वाढून केडगाव मध्ये प्रभाग क्रमांक 17 मध्ये रॅलीचं आयोजन केलेलं आहे. तरी सर्व मतदारांना माझी दळदळीची विनंती आहे की माननीय आमदार जगताप यांना प्रचंड बहुमताने विजय करून द्यावे. त्यांचा अनुक्रमांक नंबर आहे 4 आणि त्यांचं निवडणूक चिन्ह आहे घड्याळ. तरी सर्वांना माझी कृपया विनंती आहे, केडगाव वासियांना व अहमदनगर शहरमधील सर्व नागरिकांना, आमदार संग्रामबाई यांना येत्या 20 तारखेला मतदान जाऊन सर्वांनी निवडून द्यावे ही माझी नम्र विनंती.